आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। पुणे कॉलेजमध्ये मेरी माटी मेरा देश अभियान साजरा करण्यात आला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर व्हाइस चान्सलर प्रोफेसर डॉक्टर पराग काळकर, सल्लागार परिषद सदस्य राजेश जी पांडे यांच्या शुभ हस्ते मेरी माटी मेरा अभियान कळशात माती अर्पण करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोफेसर डॉक्टर अफताब अनवर शेख प्राचार्य यांनी केले। तसेच पुणे कॉलेजतर्फे मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत 7,500 विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांद्वारे केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। शहीद वीर जवान दिलीप ओझरकर यांची वीर पत्नी साधना दिलीप ओझरकर, वीर पिता बाळासाहेब ओझरकर, वीर माता मंगल ओझरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राचार्य डॉक्टर नितीन घोटपडे, डॉक्टर डी बी पवार, डॉक्टर अलीभाई दारूवाला, सल्लागार अल्पसंख्याक आयोग भारत सरकार यांना व्यासपीठावर सन्मानित करण्यात आले। प्राचार्य डॉक्टर आफताब अनवर शेख यांनी शहीद वीर जवान दिलीप ओझरकर यांच्या वीर सुपुत्रीला आर्थिक सहाय्य करून तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली। प्रोफेसर डॉक्टर पराग काळकर यांनी सर्व विद्यार्थी व स्टाफला मेरी माटी मेरा देश अभियानात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले। प्रमुख मुख्य अतिथी राजेश पांडे यांनी आपल्या मार्गदर्शनात युवकांना देशसेवेसाठी सदैव तत्पर राहण्यासाठी प्रेरित केलं। विविध ठिकाणाहून एकत्र केलेल्या मातीचं कलशात अर्पण करण्यात आले। विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर बाबा शेख यांनी मेरी माटी मेरा देश ची सर्वांना शपथ दिली। याप्रसंगी उपप्राचार्य मोईनुद्दीन खान, उपप्राचार्य इम्तियाज आगा, उपप्राचार्य नाथ सय्यद, पर्यवेक्षक नसीम खान उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अय्या शेख, प्राध्यापक असद शेख, प्राध्यापक वसुधा यावल, डॉक्टर मुक्तार शेख, डॉक्टर गुलाब पठाण, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अकबर सय्यद, प्राध्यापक फारूक शेख, रासयो स्वयंसेवक, NDNC कॅडेट, विद्यार्थी विकास मंडळचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले। सब लेफ्टनंट डॉक्टर शाकीर शेख यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, तसेच उपप्राचार्य डॉक्टर इकबाल शेख यांनी आभार मानले।